धुरंधर कॅरियर पॉइंट अकॅडमीमधून नुकतीच निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे सत्कार तसंच माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्याचं आयोजन शनिवार 20 मे रोजी संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे करण्यात आलंय. याविषयीची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. गेल्या 20 वर्षांपासून होतकरू विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारा सुंदरलाल चौकातील ही एकमेव अकॅडमी आहे. गेल्या 20 वर्षांपासून अमरावती शहरात शहरी आणि ग्रामीण भागातील तसंच इतर जिल्ह्यातून येणाऱ्या मुला मुलींकरता स्पर्धा परीक्षेच्या तयारी करण्याकरता धुरंधर कॅरियर अकॅडमीच्या नावाने प्रशिक्षण देण्याचं काम करत आहे. ग्रामीण भागातून येणाऱ्या मुला मुलींना स्पर्धा परीक्षेबाबत फारशी जाणीव नसते, म्हणून त्यांना तांत्रिक ज्ञान देणं, शारीरिक व मानसिक दृष्टीने तयार करणं गरजेचं असतं. स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी विद्यार्थ्यांना पुणे मुंबईसारख्या ठिकाणी जाणं शक्य होत नाही. अशा आर्थिक दृष्टीने दुर्बल असणाऱ्या विद्यार्थ्यांना मदत करून त्यांना सरकारी नोकरी मिळवून देण्याचा मार्ग प्रशस्त करण्याचं काम अकॅडमीद्वारा केलं जातं. अकॅडमीमध्ये येणारे जास्तीत जास्त मुलं मुली हे आर्थिक दृष्टीने अत्यंत मागासलेले असून त्यांना सर्व प्रकारची सवलत देण्याचा प्रयत्नही अकॅडमीद्वारे करण्यात येतो. धुरंधर कॅरियर पॉइंट अकॅडमीमधून नुकताच निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे सत्कार तसंच माजी विद्यार्थ्यांकरता शनिवार दिनांक 20 मे रोजी संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन मोर्शी रोड अमरावती येथे मार्गदर्शन मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. यासंदर्भातील माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. आजपर्यंत 5000 पेक्षा जास्त मुलं मुली पोलीस, सेना, BSF, CRPF, वन व रेल्वे खाते, तलाठी, लिपिक सोबतच अन्य प्रशासकीय विभागात काम करत आहेत. अकॅडमीचा संचालक या नात्याने या विद्यार्थ्यांना मी जास्तीत जास्त वेळ देण्याचा प्रयत्न करतो, असंही धुरंधर सांगतात. नमस्कार, मी दीपक धुरंधर, संचालक करिअर पॉइंट अकॅडमी. माझ्या अकादमीमार्फत स्पर्धा परीक्षेचे प्रशिक्षण सातत्याने गेल्या 20 वर्षापासून देण्यात येत आहे. या उपक्रमामध्ये मला समाजातील नामवंत आणि सामाजिक दृष्टिकोनातून बुद्धिजीवी लोकांचं मोठ्या प्रमाणात सहकार्य मिळालेलं आहे. त्या दृष्टीने आज ही पत्रकार परिषद आयोजित केली. यामध्ये आमचे मित्र आदरणीय इरफान अथर अली साहेब, आदरणीय सलीम मीरावाले साहेब हे पण उपस्थित आहेत आणि यांचा पण मला मोठ्या प्रमाणात सहभाग मिळतो. माझ्याकडे आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या अनेक विद्यार्थ्यांना सलीमभाई असतील, इरफान अली हॅलो कॉर्नरमार्फत ते पार्ट टाईम जॉबसुद्धा देतात, त्यांचंसुद्धा मोठ्या प्रमाणात सहकार्य मिळते. आजपर्यंत जे 5000 विद्यार्थी माझ्या अकादमीमार्फत सिलेक्ट झाले त्यामधले जवळपास 1500 विद्यार्थी हे निःशुल्क कोणत्याही प्रकारची फी न आकारता सिलेक्ट झालेले आहेत. त्यांचं जीवन उज्ज्वल झालेलं आहे. हा यावर्षी 2023 आपल्या अकादमीमार्फत 100 पेक्षा अधिक विद्यार्थी शासनाच्या विविध पदावर त्यांची निवड झालेली आहे आणि या सर्व विद्यार्थ्यांचा आणि अपयशी झालेल्या विद्यार्थ्यांचा उत्साह वाढावा, त्यांनीसुद्धा पुन्हा जोमाने प्रयत्न करावा यासाठी येणाऱ्या 20 तारखेला आदरणीय कैसर खालिद साहेब, महाराष्ट्राचे इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलीस यांचा मोटिवेशनल प्रोग्राम आपण अकादमीतर्फे आयोजित केलेला आहे. त्यासाठी सर्वांनी मला सहकार्य करावं, पत्रकार बंधूंनीसुद्धा सहकार्य करावं. हा उपक्रम असाच चालू राहील यासाठी सर्वांचे धन्यवाद.